दिनांक 9/7/2019 रोजी खामगाव येथील बसस्थानकावर निवेदन देण्यात आले. यावेळी निलेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष हे बोलताना म्हणाले की 28/6 रोजी सुद्धा निवेदन दिले, पण अजून सर्व ग्रामीण भागातील बस चालू झाली नाही. त्यावेळी बसस्थानक प्रमुख यांनी सांगितले की आम्ही सर्व गाड्या पंढरपूर येथे लावलेल्या आहेत. तरी निलेश देशमुख पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांचे रोज शैक्षणिक नुकसान होत आहे, तरी आपण लवकरात लवकर बस पाठवावे व खामगाव तालुक्यातील दिवठाणा गावातील मुले टपावर बसून आले होते. यावेळी जर अपघात झाला असता तर याला एसटी महामंडळ जबाबदार राहणार आहे. उद्या सकाळपर्यंत सर्व बस चालू करू असे आश्वासन गोखले साहेबांनी दिले. जर उद्या बस चालू झाली नाही तर NSUI विद्यार्थी संघटनेच्या वतीने तालुकाभर सर्व ग्रामीण भागात तीव्र आंदोलन करण्यात येईल. ही विनंती यावेळी उपस्थित विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख, सूर्या कापडे, तालुका उपाध्यक्ष NSUI हरिसिंग चव्हाण, ओम चव्हाण, मंगेश राठोड, शुभम राऊत, सतीश गायगोळ, रामा बुटे, दुर्गेश सावंत, शेख जलाल, वैभव हिवराळे, आशिष वानखेडे, किसना गवळी, प्रतीक भाऊ बिसे, तालुका सरचिटणीस, NSUI व समस्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी लक्ष्मण पाटील कानेरकर, AVB माझा, बुलढाणा.